स्वयंपाक करताना फोडणीतील महत्त्वाचा घटक असलेल्या लसणाच्या दरात वाढ झाली आहे काही दिवसांपूर्वीच किरकोळ बाजारात शंभर ते एकशे वीस रुपये किलो दरानं विक्री होणाऱ्या लसणाची आता एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये किलो दरानं विक्री होती आहे त्यामुळे लसणाच्या दरात चाळीस रुपयांनी वाढ झाली असून त्यात आणखीन वाढ होण्याची चिन्ह आहेत गेल्या वर्षी हिवाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे लसणाच्या पिकाचं नुकसान झालं त्यामुळे लसणाची आवक आता घटल्यानं त्याचे दर वधारल्याचं किरकोळ विक्रेत्यांकडून सांगण्यात आलं वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाची आवक मुख्यत्वे करून नाशिक पुणे राजस्थान आणि मध्य प्रदेशातून होते लसणाच्या फोडणीशिवाय कोणताही पदार्थ होणं शक्य नसल्यानं लसणाला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असते दोन आठवड्यापूर्वी घाऊक बाजारात पंच्याऐंशी रुपये किलो दरानं लसणाची विक्री केली जात होती तर सद्यस्थितीला शंभर रुपये प्रति किलो दरानं लसणाची विक्री केली जाते मुंबई ठाण्याने नवी मुंबईच्या किरकोळ बाजारात शंभर ते एकशे वीस रुपये किलो दरानं विकला जात होता मात्र घाऊक बाजारात लसणाच्या दरात वाढ झाल्यानं किरकोळ बाजारात लसणाचे दर प्रति किलो चाळीस रुपयांनी वाढले आहेत